भारताचे वेनिस म्हणून ओळखले जाणारे आणि केरळमधील एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाण म्हणजे अलेप्पी. आजच्या लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत अलेप्पी हाऊसबोटला. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर मी भागेश भरत भंडारी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अंकाच्या मराठी आणि अग्रिको यूट्यूब चॅनल भागेश आणि आरती लॉग्सवर. तर मित्रांनो, आय होप तुम्ही आमच्या केरळा सिरीजचे पहिले 3 लॉग्स पाहिले असतील. जर पाहिले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरून जाऊन नक्की पहा. तर मित्रांनो, आपण केरळामध्ये आहोत आणि केरळामध्ये आम्ही आज आलो आहे अलेप्पी गावामध्ये. तर अलेप्पीमध्ये आम्ही हाऊसबोट एक्सपिरियन्स करणार आहोत. तर हाऊसबोटचा आपला ओव्हरनाईट स्टे आहे, त्यामध्ये सर्व मील्स इन्क्लुडेड, लाईक दुपारचं लंच आहे, इव्हनिंगचं टी स्नॅक्स आहेत, रात्रीचं डिनर आहे आणि उद्याचं ब्रेकफास्ट आहे. तर मित्रांनो, भारतामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. तर तुम्ही कुठल्या कुठल्या प्रांतात जातात तसे त्यांची संस्कृती बदलत असते. जसं आम्ही आता केरळामध्ये आहेत, केरळाचा ट्रॅडिशनल पोशाख आहे त्यांची लुंगी आणि शर्ट. तर आम्ही त्यांचे ट्रॅडिशनल पोशाख आज घातलेला आहे आणि आम्ही इथे फोटोशूट करणार आहे आणि व्हिडिओज काढणार आहे आणि फुल धमाल करणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आता आपण एक्सप्लोअर करूया अलेप्पीची हाऊस बोट. बघा, इथे वेगवेगळ्या हाऊस बोट आहेत या शेअरिंग बोट आहेत. आता आम्ही ओव्हरनाईट स्टेसाठी घेतली ही वाली 2 BHK बोट, ज्याच्यामध्ये 2 बेडरूम आहेत. बघा, मस्त अप्पर डेकवाली बोट आहे. तर चला आपण आता करूया अलेप्पी हाऊसबोटचा बोट टूर. बघा, वरती जाण्यासाठी ती सीडी आहे. एंट्रीलाच डायनिंग टेबल आहे लंच डिनर करण्यासाठी. इथे सोफा दिला आहे बसण्यासाठी, टेबल फॅन आहे. आणि बॅक क्वार्टर्सला इथं खूपच गरमी आहे. इथे TV सुद्धा दिलेली आहे, LCD स्पीकर आहे. तर हा एरिया आहे बेडरूमकडे जाण्यासाठी. हा इथे फर्स्ट बेडरूम. खूपच सुंदर बेड आहे बघा, तिथे पण मस्त फॅन दिलेला आहे. AC डिलक्स बोट रूम आहे. वॉशरूम पण मस्त क्लीन आहे. चला आता करूया सेकंड बेडरूमची टूर. इथे दिलेला आहे मस्त वॉश बेसिन आणि आरसा. इथे आहे सेकंड बेडरूम. बघा, मस्त टॉवेल पण आहे, मेडेमिक सोप दिलेला आहे, फॅन आहे. इथे विंडो रूम आहे बघा, बघण्यासाठी बाहेरचा बॅक क्वार्टरचा नजारा पाहण्यासाठी मस्त दिलेले. ग्लास मिरर आहे, AC आहे आणि बाथरूम.
आणि आहे किचन एरिया, ज्याच्या आमच्यासाठी मस्त लंच, डिनर, ब्रेकफास्ट, स्नॅक्स सर्व काही कॉम्प्लिमेंटरी. आणि इथून बाहेर गेल्यावर पूर्ण आपल्याला नजारा पाहायला मिळेल ॲलेपी केरळाचा बॅक वॉटर्स. अप्पर डेकला जाऊन पाहूया. बघा इथे पण मस्त पार्टी करण्यासाठी चार चेअर्स दिलेले आहेत. आणि इथे बाल्कनी, इथे पण टेबल फॅन आहे, सोफा आहे आणि सेफ्टी गार्ड पण ठेवलेले आहेत. बघा आपल्यासाठी मस्त वेलकम ड्रिंक्स आलेले. चला आपल्या आता हाऊस बोट डॉकवरून सुटते. बघा आमची हाऊस बोट आता सुटली आहे धक्क्यावरून. आता 5:30 पर्यंत बॅक वॉटर्समध्येच फिरत राहणार आणि इथले काही स्पॉट्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. नॉनव्हेज मी कोणता मछली ओके. बघा इथली लोकल कॅरेमिन फिश, करेमे क्या डाल. डाल और क्या है, हम लोग मुंबई, मुंबई से. आप किधर से हो? उत्तर प्रदेश. चलो आपके जेवन रेडी होते. क्या नाम है फिश का? करीमिन. करीमिन चपाती, चपाती राइस, दोन भाजी, ग्रेवी, डाळ है आणि फिश फ्राय आणि पापड. ओ फिश का कुछ है क्या मार्केट? फिश मार्केट है क्या? फिश मार्केट. तो उधर से हम लोग को खरीदना है तो खरीद सकते हैं. फिश मार्केट इधर से मसाज सेंटर है, आयुर्वेदिक मसाज सेंटर आइलैंड में. ओके आइलैंड से है क्या? छोटा बोटिंग है. बोटिंग भी है क्या? आइलैंड के अंदर है, नारा कनाल में विलेज बीच के अंदर का छोटा बोटिंग है. ओके बोटिंग है, स्पीड बोट है, लेक में राउंड करना है. ओके लेक में राउंड स्पीड बोट. अगर बघा हाऊस बोट आपल्याला आयलंड वरून फिरवणार आहे. इथे सर्व काही आहे, लाईक मसाज सेंटर आहे, फिश मार्केट आहे, बोटिंग आहे. आरतीचा आज उपवास आहे, आरतीने वेज घेतलेला आहे लंच साठी. आरती कसा आहे जेवण, काय आवडलं त्याच्यातलं? मिक्स भाजी, कोबीचे डाळ, छान आहे. क्रेयन्स तुला काय आवडलं? फिश, फिश भाव, यश भाव खाते. तुला काय आवडलं दर्शन? आता बस हेच खाल्लंय. आता हे खाल्लं सायली तुला? मस्त छान आहे जेवण. जेवण चांगलं आहे, लिमिटेड आहे पण चांगलं आहे, टेस्ट चांगले. मी पण बघा एकदम फिश फ्राय घेतले, कोबीची भाजी, चपाती. माझे मनान भरलीस कौरी. डान्स कर, चल डान्स करून दाखव. कौरी पोचलो होतो आपण धक्क्यावर. तर चला आता आपण उतरूया आणि एक्सप्लोर करूया आयलंडवर आपल्याला काय काय पाहायला मिळतं. हाऊस बोट आता धक्क्याला लागले. चला आता आपण या विलेजमध्ये काय भेटते पाहूया. चल झिंगा
बघा सुरमय सुरमय कैसा आहे ये किंगफिश पर केजी ना आणि ते असं लॉबस्टर आहेत टायगर प्रॉन्स आहेत मोठे मोठे दाखव फ्रेश लॉबस्टर आहे लॉबस्टर आहे नाही किंग प्रॉन्स पण आहेत तेराशे हे पण आहेत ना बांगडा मिक्स आहे क्या इसमें क्रैब है और ये कौन सा फिश है बड़ा लंच में खाया था ना वही ये बघा लॉबस्टर पण आहेत इसका क्रेंच पकड़ साउथ हेल्थ लॉबस्टर का कितना है 1400 पर केजी बताओ क्रैब बताओ जिंदा कराता है 1400 फोर पीसेस चौदाशेचे चार पीस हम करके दे दो बार्गेनिंग नहीं करते हम लोग मोगे सायली कन्व्हिन्स करू शकते की नाही सायलीचा व्हिडिओ काढते 1100 करू ना मी घेतो सुरमई किंगफिश संध्याकाळी डिनर साठी थोडं फ्राय करूया आणि थोडं करीसाठी घेऊया 1.3 केजीच खूप कॉस्टली आहे क्रेंच फिश बघून एकदम खुश झालाय क्रेंच कुठली फिश खाणार तू बघा आमच्या बोटच्या शेपला दिलेला आहे सुरमई फिश तो आपल्यासाठी तो हमले के लिए थोडा आधा फ्राय और आधा करी चाहिए उसमें चलेगा वैसे वैसे करके दे दो चलेगा करके दे मीडियम पोर्शन हो फ्राई कर दो हाँ चलेगा थैंक यू चला तो नारळ पाणी पिऊया बघा बेडरूमच्या खिडकीमधून खूपच सुंदर नजारा आहे ऑलिम्पिक केरला बॅक वॉटरचा 1 hour later मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही केरळाचा ट्रॅडिशनल मस्त कॉस्ट्युम घातलाय सायली आरती आणि क्रियांश आणि आम्ही आता मस्त फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करणार आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आमच्यासाठी आला आहे आता इव्हनिंग ब्रेकफास्ट मस्त गरमागरम कांदा भाजी आणि चहा मस्त बघा ब्रेकफास्टसाठी आपल्याला पायनॅपल पण कट करून आलेलं आहे आम्ही आलो आहोत अपर डेकमध्ये अपर डेकमध्ये पण मस्त पार्टीसाठी एरिया आहे यो बोलतो बागेश कसं वाटला एकदम मस्त आहे स्पेशली जेवण चांगलं आहे इथलं हे मोहन शेफ आहे ना त्याच्या हाताला चव आहे मस्त लिमिटेड जेवण आहे पण खूपच चांगलं आहे आतापर्यंत जो लंच केला इव्हनिंगचा स्नॅक्स केला सर्व टेस्ट मस्त होता आता डिनरसाठी आम्ही मस्त सुरमई आणून दिले सुरमई फ्राय आणि सुरमई करी आम्ही खाणार आहे आणि त्यांच्याकडून चिकन कॉम्प्लिमेंटरी आहे तर
बघूया आपण इव्हनिंगचं डिनर. पण वन टाइम एक्सपिरियन्स आहे, तुम्ही इथे एकदा येऊ शकता एक्सपिरियन्स करण्यासाठी. काय म्हणतो क्रियांश, आमचा छोटा अण्णा कसा वाटतोय, मजा आली की नाही? काय खूप मजा आली. क्रेन बोट चालवली ना, व्हेरी गुड. आरतीला काय वाटलं? मस्त एक्सपिरियन्स होता बोट हाऊसचा, छान मस्त. सायलीला विचारलं नाही कसं वाटलं सायली तुला? खूप मजा आली. काय काय आवडलं इकडे हाऊसबोट मध्ये? हाऊसबोट मध्ये आम्ही ट्रेडिशनल लुक केलाय केरलाचं. अच्छा. आणि आता आम्ही सुरमई फ्राय खाणार आहे. रात्र झाली, आम्ही ओडोमस लावून बसलोय. खूप मच्छर मच्छर आहेत ना इथे, ओडोमस घेऊन इथे मच्छरचा प्रॉब्लेम आहे. रात्री टॉकला लागतो याच्यामध्ये तुम्हाला दिसत, रात्री मच्छर खूप येतात तर ओडोमस लावून बसायला लागतं. पण चांगला एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही एकदा तरी इथे नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, आमच्या सर्वांचा ट्रॅडिशनल लुक तुम्हाला कसा वाटला? केरळचा पारंपरिक पोशाख मला आवडला असेल कमेंट मध्ये नक्की सांगा. यांना रास्कला मांडे कसा दाखव, अंकलला दाखव कसं करायचं? दाखव दाखव मला. झुके गाणे चला. ओके चल, झुके गाणे. लिंगी डान्स, 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 लिंगी डान्स. A few minutes later. मांजर आले मावऱ्याचे वासव. कसं डोळे पण आले ते नेपाळी पर्शियन कॅट आहे. बघा आता आपला मस्त सुरमई फ्राय रेडी होते. मोहन भाईने मस्त आपल्यासाठी गरमागरम सुरमई फ्राय करून दिलेलं आहे चाकण्यासाठी. थँक्यू आई, दे दो भगवान भला करे आपका. तर नमस्ते, आता सुरमई फ्राय करून आलाय, चला खाऊन बघूया कसा टेस्ट आहे. एक नंबर, एक नंबर बनवला, मजा आहे. गजन कसे आहे? एक नंबर, मस्त बनवलाय, मजा आहे का? फ्रेश आहे. बघा आपला आता डिनर पण आलेला आहे मस्त. चिकन करी आहे, डाळ, भेंडी, सुरमई, चपाती आणि राईस. चला आता डिनर करू. द नेक्स्ट डे. शुभप्रभात मित्रांनो, आता वाजले सकाळच्या 8. आमचं चेकआउट टायमिंग आहे सकाळी 9 तर चेकआउट करण्या अगोदर आपण ब्रेकफास्ट करून घेऊया आणि नजारा पाहूया अलेपे बॅकवॉटर्सचा. मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी आहे इडली, डोसा, चटणी आणि सांबार. सायली काय आवडलं? इडली. दर्शन डोसा खाल्लं? अर्धी. आता एक महिना इडली डोसा खायचा नाही. हे बघा, ही शेअरिंग बोट आहे 5 BHK. 7 BHK. अरे बापरे, बघा 7 BHK आहे. तर तुम्ही सिंगल कपल येत आहे तर तुम्ही इथून जाऊ शकता. खाली बेडरूम्स आहेत आणि वरती त्यांचं डायनिंग रूम आहे आणि कॅन्टीन आहे. हां, 2 बेडरूम वरती आहेत राईटला.
मस्तच आहे मोठी बघ. बघा येत आहे आमचे टूर गाईड आणि ड्रायव्हर, खूपच प्रोफेशनल आहेत आणि त्यांनी क्रियांसाठी गिफ्ट दिले. क्रियांस थँक्यू बोल अंकलला. अरे व्हेरी गुड, खूपच चांगले माणूस आहेत. आम्हाला काय काय गिफ्ट पण दिलेत बघा त्यांनी, दोघींना परफ्यूम दिलेत. तर थँक्यू प्रमोदजी. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा केरळाला काही टूरसाठी, कुठेही फिरायचा, रामेश्वरम, कन्याकुमारी, तर त्यांचा कॉन्टॅक्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा, खूपच हेल्पफुल आहेत आणि तुम्हाला फिरवतील. सगळ्यांची माहिती पण त्यांच्याकडे चांगली आहे. तर तुम्हाला जर यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी तुम्हाला नंबर देतो यांचा. थँक्यू प्रमोदजी. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत एलेपी गावामध्ये ताडी शोधायला. चला बघूया आता ताडी मिळते का नाही दुपारसाठी. मस्त थंडगार ताडी. दर्शनला प्यास लागली ताडीची. अरे वा, बघ पिऊन का ताडी. खट्टा आहे. बता थोडा मुझे बता. ताडी केंद्र आहे बघा. हे बघा ताडी मस्त आहे बघा. इथलं ताडी पण आणि ऐकली. प्रमोदजी कोणचा गाव आहे, कोणचा गाव आहे हे गाव का नाम काय? चला आपल्याला ताडी भेटलेली आहे आता. चला आता जाऊया बघा. मस्त आहे, बसण्यासाठी पण मस्त बनवलं आहे बघा. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत केरळाच्या चिप फॅक्टरी आउटलेटमध्ये. इथे चला आता आपण बनाना चिप्स घेऊया, केळा वेफर. बघा केळा वेफर बनवण्याची मशीन आहे इथे. एकदम गरमागरम केळा वेफर बनवून भेटते. ये मशीन से करते क्या? वो केला डालते उधर, इसके अंदर डालते. ओके, और पीसेस से आता है वो डायरेक्टली? पीसेस निकलता है. वो पीसेस आते हैं क्या केला पेपर के शेप में? ये बाबा गर्मा गर्म. ये बाबा इतने बनाते हैं, एक्सपोर्ट करता है. कौन सा फ्लेवर है ये? ये नॉर्मल है. ओके, ये पकावा करने का शीट बनाना. ओके, ये मसाला, ये ब्लैक पेपर. पांच फ्लेवर है क्या? हाँ, टमाटो है. फन सा चबन चिप्स है फ्लेवर चम. इथे रेड सुद्धा लावलेले आहेत. सॉल्टी, चिली पेपर, मसाला, स्वीट, टोमॅटो, जिंजर, जॅक फ्रूट, इवन रताळ्याचे वेफर्स पण आहेत इथे. फणसाच आहे, नॉर्मल बटाटा वेफर आहे. इथे बघा केरळचा फेमस हलवा सुद्धा आहे. अच्छा पण